संकट तर येणारच पण संकटांना तोंड देऊन व्यवहारी जीवनात कसं जगायचं हे शिकवते गुरुकुल स्कूल पुस्तकी ज्ञानाबरोबर शिस्त संस्कार राष्ट्रप्रेम खेळ कला धाडस एन सी सी आदीविषयी अभ्यासक्रमात अवलंबणारी गुरुकुल स्कूल तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून परिपूर्ण जीवन मूल्यावर आधारित शिक्षण देणारी गुरुकुल, गुरुकुल स्कूल शाहूनगर गोडोली सातारा फोन शून्य एकवीस पासष्ट बावीस सव्वीस अकरा नमस्कार श्रोते हो लक्षवेधी गुरुकुल या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आतापर्यंत आपण गुरुकुलच्या अनेक उपक्रमांविषयी जाणून घेतलं यामध्ये गुरुकुलचे शिक्षक पालक विद्यार्थी असे वेगवेगळे घटक सहभागी झाले आज मात्र माझ्यासोबत आहेत गुरुकुलच्या पालक आणि आजीव पालक सदस्य असणाऱ्या डॉ मुग्धा दाभोळकर डॉक्टर मुग्धा नमस्कार नमस्कार आ, मुग्धा मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुम्ही गुरुकुल स्कूलच्या पालक सुद्धा आहात शिवाय आजीव पालक सदस्य म्हणून ही जबाबदारीने काम करता तर नेमकी तुमची ही भूमिका काय आहे खरं आहे गुरुकुल शाळेच्या पालक सभेचे अनेक वर्ष मी सदस्य आहे आणि गेली काही वर्षे आजीव सदस्यत्व पण स्वीकारलं आहे याचं कारण हे अतिशय आनंद देणारं आणि समाधान देणारं आहे कारण गुरुकुल शाळा ही आ, एक वेगळ्या पद्धतीने चाललेली आणि नवनवीन बदल स्वीकारू इच्छिणारी शाळा आहे गेली दहा वर्ष जसं मी सदस्य आहे ते मी बघतीये की ह्या शाळेने अनेक नवीन उपक्रम अवलंबले आहेत इतकंच नव्हे तर ते सातत्याने चालू ठेवले आहेत उदाहरणार्थ वीज बचत पाणी बचत धान्यदान यासारखे जुने उपक्रम तर आहेतच पण नव्याने सुरू केलेला प्लास्टिकच्या कचऱ्याचा उपक्रम देखील आहे हे उपक्रम नुसते शाळेपुरते मर्यादित राहत नसून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत हे जास्त महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना नुसतं शिक्षित नाही तर सुसंस्कारित सजग नागरिक जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीचे शाळेच्या अभ्यासक्रमा बाहेरचे संस्कार त्यांना मिळणं हे अतिशय आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं खरं नुसत्या सामाजिक भान वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये शाळा पुढे आहे असं नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये शिस्त आणि धैर्य यावं यासाठी एन सी अनेक क्रीडा प्रकारांचं शाळेमध्ये प्रशिक्षण योगासनं यासारखे गोष्टी सुद्धा शाळेमध्ये नियमित चालू असतात तसंच मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल देखील शाळा जागरूक आहे पालक सभेचे सदस्य म्हणून आम्ही ज्या सूचना मांडतो त्यावर व्यवस्थापन विचार करते तसंच ज्या सूचना त्यांना पटतात त्या तातडीने अमलात आणल्या जातात आणि पुढच्या पालक सभेसाठी सभेमध्ये त्याचा फीडबॅक पण दिला जातो ही मला वाटतं खूप वेगळी गोष्ट आहे कारण आपण जे सुचवू त्यावर गांभीर्याने विचार होणार आहे ह्याची जर खात्री असेल तर मग शाळेसाठी अधिकाधिक नवीन नवीन उपक्रम सुचवण्याची आम्हाला सुद्धा आस लागते त्यामुळे शाळेच्या पालक सभेला येऊन गेल्यानंतर आम्हाला स्वतःलाच अधिक उत्साही आनंदी वाटतं हे मला वाटतं शाळेच्या व्यवस्थापनाचं यश आहे अगदी बरोबर खूप छान पद्धतीने तुम्ही आजीव पालक सदस्य म्हणून काय करता याबद्दल सांगितलं श्रोते हो आता माझ्यासोबत आहेत अतुल शहा जे व्यवसायाने सायकोलॉजिस्ट आहेत आणि गुरुकुल स्कूलच्या एकूण सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांचा सहभाग असतो ते आजीव पालक सदस्य म्हणून सुद्धा काम करतात तर अतुल मला याबाबतचा तुमचा अनुभव ऐकायचा आहे आजीव पालक सदस्य हे ज्यावेळेला पत्र मला दिलं शाळेने त्यावेळेला एक थोडी जबाबदारी सुद्धा वाटली कारण नॉर्मल पालक सभेचा मेंबर होणं आणि आजीव पालक सदस्य असणं याच्यामध्ये शाळेच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नुकतंच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा प्रयत्न करणं हे जास्त महत्त्वाचं काम ठरतं मुख्यत इतर ठिकाणी फक्त बऱ्याच वेळेला सदस्य पालक सदस्य असतात पण आजीव सदस्यांमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी आम्ही सजेस्ट करतो आणि ज्या ॲक्टिव्हिटी नुसत्या सजेशन नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करून घेणं ही जी शाळा किंवा व्यवस्थापन ज्या दृष्टीने पाहतं मला वाटतं हे खूप कौतुकास्पद आहे mm -hmm. आणि आजीव सदस्यांची जी कामं असतात आज आजपर्यंत अशा प्रकारची कल्पना सुद्धा कोणी मांडलेली नसावी mm -hmm. गुरुकुल शाळेचा हा महत्वाचा निर्णय मी समजू शकेन की त्या क्षेत्रातले जे चांगले व्यक्तिमत्व असतील ते आपल्या जवळ घ्यायचे आणि त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आणि व्यवस्थापनाच्यासाठी असणाऱ्या चांगल्या उद्देशासाठी करायचा म्हणून मला असं वाटतं की आदिव सदस्य ही संकल्पना म्हणून खूप महत्वाची आहे चित्र तुला सांगायला अगदी एक फार महत्वाचं वाटतं की आम्ही सदस्य असताना एक कल्पना सजेस्ट केली होती की के आपण वेगवेगळ्या शाळा बघायला जाऊया म्हणून बरं खरं तर हे सूचना म्हणून केली होती पण सरांनी त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन नाही तर एस्पेशली आम्ही तीन पालक व्यवस्थापनातले तिघे जण स्वतःच सर आम्ही सहा जण मिळून दिल्लीला गेलो आणि आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की दिल्ली सरकारनी शाळांचं सरकारी शाळांचं ज्या पद्धतीने बदल केलेला आहे आणि गेले दहा वर्षाला त्यावरची चर्चा चालू आहे तर त्या प्रत्यक्ष शाळा आम्ही सगळ्या सगळ्यांनी मी बघितल्या स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्यासाठी वेळ दिला आम्हाला काही प्रश्न आम्हाला पडले होते ते सगळे बघितले आणि आम्ही येत असताना आम्हाला हे जाणवलं की जे प्रश्न तिथे आम्ही पाहायला गेलो होतो त्या त्यातल्या जवळजवळ ऐंशी ते, 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 ते नव्वद टक्के ऑलरेडी आम्ही शाळांमध्ये सजेशन करतो आणि त्याची इम्प्लिमेंटेशन होतंय म्हणजे मला हे सांगायचं एक उदाहरण म्हणून काय सांगायचं की हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आजीव सदस्य जे नुसते नावापुरते नाहीये तर त्यांच्या बरोबर त्यांना बरसोबत घेऊन ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्थेकडे बघितलं जातं तो मुद्दा जास्त महत्वाचा आहे धन्यवाद अतुल तुम्ही या भागात सहभागी झालात आपण पुढेही तुमच्याशी बोलत राहणारच आहोत दरम्यान आपण पुन्हा मुग्धा यांच्याशी बोलूयात मुग्धा कोविड काळ हा सगळ्यांसाठीच खरं तर खूप त्रासदायक होता आणि विशेषतः मुलं आणि पालक यांच्यासाठी तर फार कठीण काळ होता हा पण मला सांगायला आवडेल की गुरुकुल व्यवस्थापनानं मात्र या काळातही अनेक उपक्रम केले अनेक वेगळे प्रयोग राबवले तर या बाबतीतला तुमचा अनुभव तुम्ही काय सांगाल हो खरं या बाबतीत तर खूपच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या मी शाळेपासून सुरुवात करते जेव्हा ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही असं लक्षात आलं त्यावेळेला गुरुकुलनी सुद्धा ऑनलाईन शिक्षण चालू केलं पण ते करत असताना मुलं जास्तीत जास्त अटेंटिव्ह कशी राहतील याकडे शिक्ष, शिक्षकांनी विशेष लक्ष दिलं उदाहरणार्थ तासाच्या सुरुवातीला लहान मुलांना एखाद्या गोष्टीचाच व्हिडिओ दाखवणं आणि त्याच्यामधनं ती गोष्ट समजल्यानंतर त्यांना त्या गोष्टीमध्ये त्यांना काय आवडलं हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारणं त्या मुलांना बोलतं करणं हे शिक्षकांनी केलं काही मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये शिक्षकांनी काही ग्रामरशी रिलेटेड किंवा नवीन नवीन शब्दांशी रिलेटेड गेम्स घ्यायला सुरुवात केली त्यामुळे जो मुलांचा अटेंडन्स कमी होता किंवा त्यांचं जे लक्ष कमी हो असायचं ऑनलाईन शिक्षणामध्ये ते सगळं बदलून ती जास्त अधिक अटेंटिव्ह आणि अधिक, अधिक, अधिक उत्साहाने ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवू शकली दुसरा अतिशय वेगळा वाटलेला प्रयत्न म्हणजे वर्ग शिक्षक पालकांच्या फोनवरती फोन करून सगळ्या मुलांशी बोलायचे त्यांच्याशी नातं तयार करत होते आणि ह्याचा फायदा मुलांना नक्की झाला कारण मध्ये जवळजवळ दोन वर्ष गेली वर्ग शिक्षक बदलले शिक्षक सगळे बदलले पण मुलांचं आणि शिक्षकांचं नातं मात्र राहिलं कायम राहिलं ते पूर्णपणे संपलं आणि नवीनच आपल्याला काहीतरी चालू करायचं असं मुलांना वाटलं नाही जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा सुद्धा शिक्षणाकडे एकदम न वळता फक्त मुलांना खेळायला दिलं त्यांना व्यक्त व्हायला दिलं जवळजवळ सात आठ दिवस आणि त्याच्यानंतर जेव्हा ती थोडीशी नॉर्मल व्हायला लागली त्यावेळेला शिक्षण प्रत्यक्ष चालू केलं दरम्यानच्या काळात पालकांकडून जेव्हा मुलांमध्ये कोविड काळात झालेल्या मानसिक आणि शारीरिक बदलांविषयी चिंता व्यक्त व्हायला लागली त्यावेळेला पालकांसाठी दोन दोन तासांच्या कार्यशाळा घेऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न शाळेने केला आणि त्यामध्ये डॉक्टर म्हणून आणि पालक म्हणून आमचा सहभाग होता शाळा सुरू होतील तेव्हा जास्तीत जास्त मुलं प्रत्यक्ष शाळेमध्ये यावीत यासाठी कोविड बद्दल पालकांच्या मनात असलेली भीती आणि गैरसमज हे दोन्ही गोष्टी दूर अतिशय गरजेचं होतं त्यासाठी तज्ज्ञ पालकांशी संवाद साधला कोविड चालू झाल्याबरोबर आपल्या संपूर्ण स्टाफला व्हॅक्सिन दिलं ज्या शिक्षकांना किंवा शिक्षकेतर स्टाफला कोविडची लागण झाली त्यांना शाळेने संपूर्ण सहकार्य केले व्यक्तिगत विचारपूस डॉक्टरचा सल्ला तसेच प्रसंगी आर्थिक मदत देखील केली शिक्षकांच्या इतकंच महत्वाचं काम शाळेच्या अंकल आंटींनी केलंय हे मला विशेष नमूद करायचंय कोणत्याही वेळेला सांगितलं तरी चोवीस तासांच्या नोटीसवरती आपण शाळा चालू करू शकू इतकी स्वच्छ आणि सॅनिटाईज स्थितीमध्ये संपूर्ण शाळा सतत होती आणि हे आम्ही वारंवार बघितलेलं आहे या सगळ्या प्रयत्नांच्यामुळेच शाळा प्रत्यक्ष सुरू झाली त्यावेळेला आमची मुलं आनंदाने शाळेत परत तर आलीच पण आम्ही पण त्यांना अतिशय निर्धोकपणाने शाळेमध्ये परत पाठवू शकलो अरे वा खूपच छान अनुभव आहे तुमचा हा आणि विद्यार्थी आहे रविवार धन्यवाद तुम्ही आजच्या धन्यवाद श्रोते हो मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशील शाळेचा शोध घेत असाल तर एकदा अवश्य भेट द्या आमच्या गुरुकुल स्कूल गुरुकुल स्कूल आहे शाहू नगर गोडोली इथं तेव्हा प्री प्रायमरी सेक्शनच्या अधिक माहितीसाठी नक्की भेट द्या आमच्या गुरुकुल स्कूलला आमचा फोन नंबर आहे शून्य एकवीस बासष्ट दोन 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 सहा एक एक झिरो टू वन सिक्स टू 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 सिक्स वन वन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट गुरुकुल स्कूल सातारा डॉट ओ आर जी